दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणून पत्रकार दिन साजरा केला जातो। त्या अनुषंगाने पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन मार्फत पिंपळगाव हद्दीतील सर्व पत्रकार बांधवांना आमंत्रित करण्यात आले। पोलीस स्टेशनच्या सभागृहात झालेल्या सत्कार कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे म्हणाले की अनेक गुन्ह्यांची उकल करण्यासंदर्भात पोलीस आणि पत्रकार यांची भूमिका महत्त्वाची असते। आजही सोशल मीडियाच्या बदलत्या काळात पेन व डायरीला अनन्यसाधारण महत्त्व असून प्रिंट पत्रकारिता आजही टिकून राहत आहे। सर्वांनी समाजातील विविध वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असा सूर पत्रकारांच्या चर्चेतून निघाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महेंद्र वाघमारे व पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांच्या हस्ते पत्रकारांना पोलीस स्टेशन मार्फत डायरी व पेनचे वाटप करून यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार रवी पांडे, पिंपळगाव परिसर संघाचे अध्यक्ष किशोर लोहार, उपाध्यक्ष राजू निकम, सदस्य हेमशंकर तिवारी, भिकन पाटील, सुनील लोहार, राजू ठाकूर, विनोद पाटील व पोलीस हवालदार रणजित पाटील उपस्थित होते। खरं म्हणजे पत्रकार आणि पोलीस एकत्र आणि पोलीस आणि पत्रकारांमध्ये सुसंवाद असला तर बरेच गुन्हे उघड करतात, परत आपल्यालाही माहिती मिळते, त्यांच्याकडनं आपल्याला मिळते, आपली माहिती त्यांना मिळते आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज पत्रकार दिन आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशनतर्फे साहेबांनी आणि स्टाफने आपल्या पत्रकारांकरता पत्रकार दिनाचा कार्यक्रम ठेवला। तर पत्रकार दिनाचा कार्यक्रम ठेवण्यामागचं काय हेतू, तर आपले आद्य पत्रकार मराठीचे बाळशास्त्री जांभेकर, तर त्यांनी मराठी वृत्तपत्र 1832 साली 6 जानेवारी सुरू केलं। पत्रकार वर्ग, नेते पवार साहेब आणि इतर सर्व मान्यवर, आज आपण माझ्या विनंतीला मान देऊन इथं हजर राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। पत्रकार दिन कार्यक्रम आता जे आप्पांनी ज्यावेळेस सांगितलं डॉक्टर बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने आपण साजरा करतो। पत्रकारिता त्यांनी चालू केली स्वातंत्र्यपूर्व काळात, ती तुम्ही रुजवली आणि आज चालू ठेवली याबद्दल एक आपले एक अभिनंदन सर्वांचे। एक सकारात्मक पत्रकारिता व्हायला पाहिजे, मी बऱ्यापैकी बघतो आहे तर पिंपळगावला आल्यापासून एक सकारात्मक पत्रकारिता मला जाणवते, चांगली पत्रकारिता यापुढे अशीच पत्रकारिता चालावी याकरता माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा। जय हिंद। ते मान्य सर्व पत्रकार मानव जास्त काही आपला वेळ घेत नाही, परंतु तुम्हाला पत्रकार दिनानिमित्त सर्वांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा। आता आप्पांनी सांगितलं पोलीस एका इंडिव्हिज्युअल काम करू शकत नाही, तसं जनतेचा सहभाग असतो तसं पत्रकारांचाही सहभाग असायला हवा। तसं आत्तापर्यंत आपण पोलीस आणि पत्रकार म्हणजे जनता सोबत घेऊन काम केलेलं आहे, तशीच अपेक्षा यापुढे आपणाकडून बाळगतो आणि तुम्हाला भिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।